महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शांत परीक्षा मंडळाच्या वतीनं मार्च दोन हजार एकोणीस मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं त्यानुसार बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीत होणार आहे तर दहावीची परीक्षा एक ते बावीस मार्च कालावधीत घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांच्या जा मनावरचा अभ्यासाचा ताण कमी करून त्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावं यासाठी या दोन्ही परीक्षांचं वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच जाहीर करण्याचं धोरण मंडळानं आखलंय आज दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं दहावी आणि बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती नोव्हेंबर महिन्यात मिळत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी कमी कालावधी मिळत मात्र याचा विचार करून शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा त्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावं यासाठी ऑक्टोबरमध्येच परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्याचा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे त्यानुसार मार्च दोन हजार एकोणीसमध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षांचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं यानुसार बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत होणार आहे तर दहावीची परीक्षा एक ते बावीस मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची ही पहिलीच परीक्षा आहे संभाव्य वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडं येणारं छापील वेळापत्रकच अंतिम असेल अशी ही माहिती मंडळाकडून देण्यात आली प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा महाविद्यालयांना देण्यात येणार आहे दहावीच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मार्च दोन हजार एकोणीसमध्ये होणारी परीक्षा ही अंतिम संधी आहे त्यामुळं त्यांचंही स्वतंत्र वेळापत्रक मंडळाकडून तयार करण्यात येते